कृतार्थ आणि सेवाभावाने आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवेचं कार्य, अभय आगरकर यांचे उद्गार. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये 112 रुग्णांची मोफत कान नाक घसा तपासणी, व्याधीनं त्रासलेल्या पीडितांच्या वेदना दूर करण्याचं काम आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. कृतार्थ आणि सेवाभावानं आरोग्य सेवेचं कार्य सुरू असून सर्वसामान्यांना अद्ययावत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सातत्यानं भर पडते आहे. त्यासाठी मिळणारं सर्वांचं योगदान प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी केलंय. श्रद्धेय आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांच्या चरणी देखील वंदन. आज या ठिकाणी मोत्रा परिवाराच्या वतीनं कान घसा त्याचं हे शिबिर आयोजित केलं जात आहे. एएमटी शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं, त्याबद्दल प्रथमता त्या कुटुंबाला मी धन्यवाद देईन. या ठिकाणी अनेक वक्त्यांनी या संदर्भामध्ये आपल्या आनंदजी हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये भावना व्यक्त केलेल्या आहेत. जास्त पुनरावृत्ती करणार नाही, परंतु या ठिकाणी आवर्जून असं सांगेल की या ठिकाणी येणारा प्रत्येक गरजवंत जो पेशंट असेल जो आरोग्य सेवेसाठी या ठिकाणी येतो त्याची खऱ्या अर्थानं जे आपण या ठिकाणी मानव सेवा मंदिर असं आपण म्हणतो, खऱ्या अर्थानं कृतार्थ अशा प्रकारचं असं आपलं काम आहे. आणि आपल्याला आपल्याबद्दल कृतज्ञता जेवढी व्यक्त करावी तेवढी थोडी आहे. मोथरा कुटुंब असेल किंवा इतर सर्व या ठिकाणी असणारे कटारी डॉक्टर असतील, सर्व कटारी डॉक्टर असतील, ही सगळी मंडळी सर्वांचा नामोल्लेख करता येणार नाही, परंतु तिथे सेवा मंडळ जे आहे ते खऱ्या अर्थानं एकत्रितरित्या काम करून जो त्यांनी आजपर्यंतचा जो हा प्रवास साधारणतः 25 वर्षाचा प्रवास आहे, या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये जर आपण जर पाहिलं तर प्रत्येक वेळेस काही ना काही वेगवेगळ्या सुविधा दरवर्षी आपण जर आलो तर 6 महिन्यांनी आलो तर प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही सुधारणा काही ना काही अद्यावत अशा प्रकारची मशनरी या ठिकाणी आणली जाते आणि पेशंटला सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, त्या पण कमी दरात उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे या सर्व आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या आधिपत्याखाली चालतं अशा सर्वांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन, जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 31व्या स्मृती दिनानिमित्त स्वर्गीय सौ शकुंतला सुवालालजी बोथरा स्मृती प्रित्यर्थ बोथरा परिवाराच्या वतीनं कान नाक घसा मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. याच्या उद्घाटन प्रसंगी आगरकर हे बोलत होते. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष मनर भैया गंधे, उपाध्यक्ष सचिन पारखी, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, भाजपचे सरचिटणीस किशोर बोरा, तुषार पोटे, सुवालाल बोथरा, विनोदलाल बोथरा, प्रमोद बोथरा, आमोद बोथरा, सुबोध बोथरा, आशुतोष बोथरा, सतीश लोढा, मोहक बोथरा, वृषभ बोथरा, श्रेयस बोथरा, निखिल बोथरा, सुधांशू बोथरा, कविता बोथरा, कल्पना, वैशाली, रविना, महिमा, वृषिका बोथरा, तसंच दिनेश भाटिया, अमित आत्रोदा, अतुल डागा, डॉक्टर सुकेशिनी गाडेकर, डॉक्टर अझर शेख आदी उपस्थित होते. हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आशिष भंडारी यांनी प्रास्ताविक केलं. पाहुण्यांचं स्वागत संतोष बोथरा यांनी केलं. गरजूंना जीवदान देण्याचं कार्य आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू आहे. सर्वसामान्य वर्गानं देखील हॉस्पिटलवर मोठा विश्वास टाकलाय. सद्भावनेनं आरोग्य सेवेचं कार्य मोठं कार्य उभं राहिलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. वसंत कटारिया यांनी महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आधार देऊन अल्पदरात आरोग्य सेवा पुरवण्याचं आपलं कार्य सुरू आहे. इतर हॉस्पिटलच्या तुलनेत नाममात्र दरात रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. बीजेपीचे सगळे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक हजर आहेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आजच्या या समारंभाचे जे पाहिजे रूप आहे ते शकुंतलाजी सुवालालजी बोथरा यांच्या सुखविद्यार्थ बोथरा परिवाराने घेतलेला आहे.
बोथरा परिवारांची आम्ही सदैव आमच्या सोबत असतात. ते सुभाषजी बोथरा, विनोदजी आणि प्रमोदजी बोथरा सदैव आम्हाला प्रत्येक कॅम्पला मदत करत असतात. बेसिकली अशा या दानशूर व्यक्तीच्या सहयोगातूनच हे सगळे कॅम्प आपण एवढं कमी भावात आणि फ्री करू शकतो. अशा या कॅम्पचं नागदान जसा तपासणी शिबिर आहे, प्रत्येक पेशाला त्यात संपूर्ण फ्री ट्रीटमेंट मिळणार. जे काय फॅसिलिटी पुढच्या लागतील त्याला आपण कमी दरात आपण हे सगळं करतो. आणि मनापासून आभार मानतो बोथरा परिवाराचे. तुम्ही सगळा पैसा वापरता म्हणजे संतोषजी बोथरा आणि त्यांची पूर्ण फॅमिली आणि आता असलेल्या स्वराजी, विनोदजी आणि प्रमोदजी बोथरा त्यांच्या मनापासून मी आभार मानतो. तुम्ही सदैव आमच्या बरोबर राहता, आमच्या सर्वांना मदत करता आणि तुमच्यामुळे आज एवढं सगळं कार्य आपण मानवतेचं कार्य तुमच्यासारख्या लोकांच्या या डोनेशनने या सहकार्याने या समजुतीने आपण करतो त्याविषयी तुमच्या मनापासून आभार मानतो. रवीनाथ बोथरा यांनी जीवनात निरोगी आरोग्याची गरज असून या सेवेत बोथरा परिवाराला सेवेसाठी मिळालेल्या संधीचं त्यांनी आभार मानले. तुषार पोटे यांनी मारवाडी समाज दानशूर असून मोठ्या दातृत्वानं त्यांचं समाजात योगदान सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रथमतः माझं सर्व सांगतो की माझे सर्व तुमच्या समाजाचे मित्र बारावी कारण की मारवाडी समाजाला लोक काय माझ्या लहानपणापासून मारवाडी असं म्हणतात. परंतु मी त्याच्यानंतर पाहिलं सौरभ कोण असतील की भरपूर माझे मित्र आहेत की हे व्यवहारिक मानतात. हिंदूचा अर्थ व्यवहारिक, परंतु जे धंद्यात हिंदूच असतात पण दान करण्यात मी जर पाहिलं असेल तर सर्वात मोठा तो मारवाडी समाज आहे. आणि त्या समाजानं आज जर पाहिलं असेल तर नगरच नाही, नगरपर्यंत फेमसच आहे, परंतु पुन्हा मुंबई कुठेही जा आणि ते दान केलेलं ह्या हाताचा ह्या हाताला फोन देत नाही. हा समाज, या समाजाचे सर्व लोक, सर्वांची कृतज्ञता या भारतीय जनता पार्टीवरच्या वतीने आमच्या भारतीय जनता पार्टीला सहकार्य देणार. तुमचा समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही आज नागपूर मेसेज शिबिराच्या कायम शिबिर इथं होत असतो आणि विविध पक्षाचे लोक येतात, परंतु मला या समाजाचा या अरुणजी महाराज साहेबचा कुठे अरुणजी महाराज साहेब हे माझ्या सगळ्यांचं पाहिलं असतं तर माझ्याच माझं गाव आहे तुम्ही इथं ते राहिलेले. त्याच्यामुळे मला सर्व माहिती आहे. आपण हे जे सर्व करतायत याला सर्व शुभेच्छा देतो. वसंत लोढा म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य मंदिरात निस्वार्थ भावनेनं सेवा सुरू आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाचं सरकार असल्यानं हॉस्पिटलच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य राहणार असून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजूंना मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वर्गीय शिबिराचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आनंदशी हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या बऱ्याच वर्षापासून एक वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं घेतली जातात. आज अगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात या मानव सेवा मंदिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गोरगरीब रुग्णांची सेवा केली जाते. आत्ताच संतोषभाऊ बोथरांनी सांगितलं की कशा पद्धतीनं या आनंदशी हॉस्पिटलचं काम चाललं. अडचणी वेळोवेळी बऱ्याच येतात, त्या सोडवण्याचा प्रयत्न हा चालू असतो. आता पण एक अडचण डॉक्टर आशिष भंडारी गेल्या 8 दिवसापासून आमच्या मागे लागले, ती अडचण दिल्लीत सोडवा. आजच सकाळी बोलणं झालंय, वाटलं तर 1-2 दिवसामध्ये आपण सोलापूरला जाऊन आपला प्रश्न 100% मार्गी लागेल. चांगलं कामाला महेंद्र भैया गंधे म्हणाले, आनंद ऋषीजी हॉस्पिटल मानवसेवेचं आणि सामाजिक दातृत्वाचं मंदिर आहे. दीन दुबळ्यांना इथं आरोग्य सेवा मिळत असून आनंद ऋषीजी महाराजांच्या विचारानं मानवरूपी ईश्वर सेवा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. खरोखरच उपक्रम
पोथरा परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी होत आहे. विनोद पोथरा हे भारतीय जनता पार्टीचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते आहे. पक्ष म्हणून पक्ष संघटना वाढीसाठी समाजासाठी खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. कालच आपण पेपरला बातमी वाचली असेल की बांधावरच्या एकेरींच जागेसाठी जी लोक भांडतात ते सगळं बाजूला ठेवून स्वर्गीय माणिकचंद पोथरा यांचे सुपुत्र प्रेमा पोथरा संतोष पोथरा त्यांनी एक एकर जागा 1 एकर एमएसएमईला नाममात्र 1 रुपयामध्ये दिलेली आहे. आज करोडो रुपयांच्या ठिकाणी त्या जागेची किंमत आहे. पण कायमच सामाजिक उपक्रमात सहभागी असलेले पोथरा कुटुंबीय त्यांनी काल खूप मोठा निर्णय घेतला. आज या शिबिराच्या निमित्ताने येथे जमलेले आनंदजीजी हॉस्पिटलचे सर्व विश्वस्त माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नेते आपण आता नवाजींनी सांगितलं की केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्यांचे मित्र श्यामजी जाजू यांच्या माध्यमातून व पक्षाच्या माध्यमातून हॉस्पिटलला जे जे काही सहकार्य लागेल ते भारतीय जनता पार्टी करेल असा विश्वास मी व्यक्त करतो. आम्हा सर्वांना आठवण देऊन कायम अनंतजीचे हॉस्पिटल वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी करत असतो त्याबद्दल सर्व विश्वस्तांचे आभार. यावेळी आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. या शिबिरात 112 रुग्णांची कान नाक घसा व्याधींवर मोफत तपासणी करण्यात आली. शकुंतलाजी सुवलाजी मोठ्या पुण्यस्मृती इसमें लाभ मिला है उसके लिए हम सब बहुत ही आभार है. अगर स्वास्थ्य ठीक रहे तो हम सभी सुचारू रूप से चल सकते हैं. इसलिए आरोग्य दान का बड़ा महत्व जैन धर्म में बदला गया है. इस मानव सेवा मंदिर में दादी साहब और हम सबको यह कार्य में सहभागी होने का जो लाभ मिला है उसके लिए हम सब बहुत ही आभारी है. तिरंगा फाउंडेशन के दिनेश भाटी और अमिता अंदोरा की उपस्थिति का भी हम बहुत आभार करते हैं और उम्मीद करते हैं कि हर साल हमें यह लाभ मिलने की लाभ मिलता रहे.